राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष आमच्यावर आहे, शेका पक्ष आहे, ह्या सगळ्यांची एकत्रित काम करण्याची तयारी आहे. कालच विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनामध्ये परवा मला वाटतं बैठक होऊन सर्व पक्ष एकत्रित पुढं विधिमंडळाचं कामकाज कसं चालवायचं याची आम्ही चर्चा केली. पण हे खरं आहे की विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते पद जे आहे ते शिवसेनेकडे गेलं, कारण शिवसेनेचे सदस्य जास्त होते आणि शिवसेनेने तो क्लेम केला. काँग्रेसची इच्छा होती, त्यांच्याकडे 10 सदस्य आहेत, आमच्याकडे 10 सदस्य होते. आम्हालाही 4 सदस्यांचा पाठिंबा होता, आमच्याकडे 13 का 14 सदस्य होते, त्यामुळं आम्ही क्लेम करणार होतो पण शिवसेनेने क्लेम केला. काँग्रेसची संख्या देखील 10 दरम्यान आहे, त्यामुळं शिवसेनेनं क्लेम केला. शेवटी जो मोठा पक्ष असतो त्यांचा विरोधी पक्ष नेता करण्याची पद्धत आहे, त्यामुळं खालच्या सभागृहात राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता झाला, वरच्या सभागृहात शिवसेनेचा झाला. काँग्रेस देखील आमच्या महाविकास आघाडीचा भाग आहे, त्यामुळं महाविकास आघाडीत काँग्रेसला देखील चांगली जबाबदारी देण्याचं काम आम्ही निश्चितपणानं भविष्यकाळात करू अशी आमच्या सगळ्यांच्या चर्चा झालेली आहे. त्यामुळं नाना पटोले हे बोलले हे खरं आहे, नाना पटोलेंच्याशी देखील आम्ही चर्चा करू आणि हा थोडासा जी काही समज गैरसमज आहे ते लवकर दूर होतील, मला काही त्यात विशेष चिंता वाटत नाही. पण त्यांनी आता राज्य चांगलं केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उत्तम प्रशासक त्यांच्यावर असताना त्याला 2 नंबरची जागा दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर वेगळी परिस्थिती होती, पण भारतीय जनता पक्षाने असा कसा निर्णय घेतला माहीत नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार लवकर स्थिर व्हावं आणि एकनाथ शिंदेंच्यावरही आम्ही काम केलेलं आहे, त्यामुळं मी काय त्यांच्याबद्दल वेगळं काही बोलत नाही. पण त्यांनी लवकर आता कामाला लागावं आणि देव धर्म पूजा अर्चा वेगळ्या ठिकाणी जाऊन जे आपण प्रयत्न पूजा अर्चेत जरा जास्त वेळ जातो आहे तर ती पूजा अर्चा करण्याची जबाबदारीसाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा, त्याला ते खातं द्यावं पूजा अर्चाचं आणि ह्यांनी आता कामाला लागावं एवढी आमची विनंती. काम करताना दिसत आहे, फोनवर बोलताना नाही, मी काय बोललो नाही. पण ते असं आहे का ते काम राबणूक करतात, ते कष्ट करतात, याबद्दल मला काही हे शंका नाही, मी काय तसं आक्षेप घेत नाही. पण सरकार चालवणं वेगळं आणि एखाद्याला पोलीस स्टेशनवर फोन करून एखाद्याला पोलीस स्टेशनमधून सोडवणं वेगळं. सरकार चालवण्याच्या व्यवस्था, सरकार चालवताना वेगळ्या विभागाला गती देणं हे काम त्यांनी केलं पाहिजे आणि मी असं म्हणत नाही की ते करू शकणार नाही. मी म्हणतो की ते लवकर तिकडं लक्ष दिलं पाहिजे. आपलं लक्ष जास्त पूजा अर्चा आणि होम हवनात जायला लागलं तर जनतेच्यासाठी वेळ कधी मिळणार, हा एवढा माझा साधा प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.